तर यावर काही महत्त्वाच्या घडामोडी आपण वेगवान स्वरूपात पाहिल्या। 25 मिनिटं 50 बातम्या या बुलेटिनमध्ये, यानंतरच्या बुलेटिनमध्ये संपूर्ण राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातली बातमी, तुमच्या जिल्ह्यातली बातमी आपण पाहणार आहोत। बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये, आणि या बातम्या जर तुम्हाला पुन्हा पाहिजे असल्यास News@lokmatच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुक पेज सुद्धा फॉलो करा। संपूर्ण दिवसभर News@lokmat वरती बातम्यांचा ओघ असा सुरू राहील। या पुढच्या बुलेटिनकडे वळण्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। देशात ठिकठिकाणी पावसाचा कहर, उत्तराखंडच्या डेहराडून आणि नैनिताल सह 6 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना। हिमाचलच्या बिलासपूरमध्ये भूस्खलन, डोंगराचा काही भाग महामार्गावरती कोसळला, प्रवासी थोडक्यात बचावले। राज्यात पुन्हा एकदा पावसाचे संकेत, 13 ऑगस्ट पासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार, हवामान विभागाचा अंदाज। पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू, 15व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी घरबसल्या नोंदणी करता येणार। पावसाळी आजार रोखण्यासाठी मुंबई पालिकेकडून घरोघरी जाऊन तपासणी, आतापर्यंत 11,12,000 जणांचं सर्वेक्षण। गणेशोत्सवानिमित्तानं कोकणात जाणाऱ्यांना एसटीचा दिलासा, 80% गाड्यांचं आरक्षण पूर्ण, सर्वाधिक आरक्षण मुंबईतून। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेच्या 3ही मार्गांवरती रविवारी मेगा ब्लॉक, हार्बर मार्गावरती विशेष ट्रेन चालवण्यात येणार। शरद पवार, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील एकाच मंचावरती येणार, राष्ट्रवादीतील मतभेदानंतर पुण्यातील कार्यक्रमात येणार एकत्र। राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर, वैद्यकीय कारणांसाठी 2 महिन्यांचा जामीन, आज होणार मुक्तता। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात 21 विधेयकं मंजूर, लोकसभेत 47% आणि राज्यसभेत 63% कामकाज। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेश दौऱ्यावर, विविध प्रकल्पांचा शुभारंभ करणार, कोटा बिना रेल्वे मार्गाचेही करणार उद्घाटन। भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा 2 दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर, पंचायत समितीच्या निवडणुकीत जखमी झालेल्या कार्यकर्त्यांची घेणार भेट, तर भाजपच्या कोअर टीमसोबतही चर्चा। उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये ट्रक आणि बसचा भीषण अपघात, अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद, दुर्घटनेत 2 महिलांसह 4 जणांचा मृत्यू। भारत आणि वेस्ट इंडीजमध्ये आज 4था T20 सामना, आजचा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचं टीम इंडियाचं लक्ष। आणि आशियाई चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत भारतीय टीमची फायनलमध्ये धडक, सेमीफायनलमध्ये जपानचा 5-0 केला पराभव, आता गाठ मलेशियाशी।